शिवसेनेचे माघाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांची या आयोजित जी दहीहंडी आहे बोरीवली पूर्वेच्या देवीपाडा या परिसरातली सर्वात मोठी दहीहंडी समजल्या जाते आणि त्याच दहीहंडीचं जी हंडी जी आहे ही या ठिकाणी त्याची पूजा करून ती हंडी जी आहे आता वर घेऊन जाणार आहे. कारण या परिसरामध्ये आज दिवसभर या उत्सव दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथकं जे आहेत हे थरावर थर रचण्यासाठी येत असतात आणि या परिसरातली जी महायुती आणि तारामती चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या दहीहंडीचं आयोजन केलं जातं. एकंदरीतच जर बघितलात तर आपण अतिशय सुंदर फुलांची सजावटीमध्ये ही जी हंडी जी आहे ही मांडण्यात येत आहे. क्रेनच्या सहाय्यानं ही जवळपास 9 थरांपर्यंतची जी हंडी आहे ही उंच गेल्या जात आहे आणि आत्ता तिची जी पूजा जी आहे ही या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे ही दहीहंडी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मानाची दहीहंडीसुद्धा बांधल्या जाते. जवळपास 9 थरावर सलामी देणाऱ्या आणि जे गोविंदा पथक जे आहे त्या गोविंदा पथकांना या ठिकाणी 1 लाख रुपयाचं जे पारितोषिक जे आहे हेही या ठिकाणी देण्यात येणार आहे. या ठिकाणी या दहीहंडीमध्ये गोविंदा पथकांना प्रोत्साहित करण्यासाठी जवळपास ज्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत करिश्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, त्यानंतर लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्यासह या मोठ्या प्रमाणामध्ये जे बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री या ठिकाणी येणार आहेत. आपण जर बघितलं तर गोविंदा पथकसुद्धा या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा या ठिकाणी प्रचंड असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि गोविंदा पथकसुद्धा या ठिकाणी येऊन या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर जे गोविंदाचे जे थरार असणार आहेत हे पूर्णपणे या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि बोरीवली पूर्वेची ही सर्वात मोठी दहीहंडी म्हणून गणल्या जाते आणि ही मानाची दहीहंडीसुद्धा संबोधल्या जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.